इस्रायल हिजबुल्ला युद्ध 10 ऑक्टोबर, आजची परिस्थिती काय आहे? इस्रायलनी जे हल्ले सुरू केले होते, हेलिकॉप्टर्स, फायटर एअरक्राफ्ट, मिसाईलच्या मदतीने ते चालू आहे, आणि अमेरिकेने सांगितलेलं आहे की ते इस्रायलला लागणारी जी अॅम्युनिशन, म्हणजे जो दारुगोळा आहे, जितका पाहिजे ते पुरवतील. आणि युरोपीय देशांनी सुद्धा इस्रायलला अॅम्युनिशन, दारुगोळा पुरवण्याकरता सर्व मदत देण्याचं ठरवलेलं आहे. यामुळे होईल काय तर इस्रायल शस्त्रांच्या मदतीने गाझा पट्टीमध्ये जी घरं असतील ती सगळी डिस्ट्रॉय करतील. आणि याच्या आधीच इस्रायलने पॅलेस्टीनच्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही तिथून पळून जा, नाहीतर आम्ही तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहोत. 130 ते 140 जे इस्रायलचे होस्टेजेस आहेत ते हमासच्या हातामध्ये आहेत. त्यांना सोडवता येईल का? तर ते सोडवणं फारसं कठीण आहे, फारच कठीण आहे. याचं मुख्य कारण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पसरवलेलं आहे, आणि त्यामुळे जर त्यांना सोडवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या स्पेशल फोर्सेसच्या मदतीने, कमांडोच्या मदतीने त्यांच्यावरती हल्ले करावे लागतील, की जे सध्या तरी शक्य दिसत नाहीये. इस्रायल जोपर्यंत इराणचा प्रश्न आहे, ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतायत हमासला. हमासला मदत करण्याकरता हिजबुल्ला नावाचा जो ग्रुप आहे, जो लेबनॉनमध्ये स्थित आहे, ज्याला इराणची मदत आहे, त्यांनी पण लढाई आता सुरू केलेली आहे. म्हणजे आता होईल काय तर येणाऱ्या दिवसामध्ये लढाई अजून तीव्र होईल, आणि असं समजलं जातं की पुढच्या 1-2 दिवसामध्ये इस्रायलचे ग्राउंड अटॅक